13 दिवशी टाकलं होतं. ज्ञानोबावरचं किती दिवस झाले म्हणले? मग तुम्हाला मग आज 5वा दिवस आहे ज्ञानोबावर मारल्यानंतर. हा कोणत्या वरायटीला मारा होतो? सुधाकरला. सुधाकरला हा आज 5वा दिवस. हा एकदम ठोकळ झाली. एकदम ठोकळ झाली ना. हा बाकी कसं वाटतो रिपोर्ट? पाकड्या बिकड्या? पाकड्या बी व्यवस्थित वाटत आहे. गड असा एकदम फिट एकदम झाला ना. मोठा असा जाड साईज झाली. जाड साईज झाली ना. हो तर निमचं साहेब आता सांगा त्याच प्रमाण कसं वापरत तुम्ही? ते 200 लिटरला एक बाटली घेतली तुम्ही. 1 ग्रॅम 1 ग्रॅम 200 लिटर पाण्याला. आणि बाकीचं काही बुरशीनाशक घेतलं असं जोडी? बुरशीनाशक 22 MP घेतलं होतं ना. MP काय प्रमाण घेतलं होतं? ते टिपाला 200 ला 500. 200 ला 500. हा बरोबर. स्टिकर वगैरे वापर असेल सिलिकॉन बेस? स्टिकर घेतलं होतं. हो हा 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 स्टिकर ते पाकळायलाच घेतलं होतं. हा 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 त्याच्यामुळं एकदम रिझल्ट म्हणजे तिसऱ्या दिवसापासूनच चांगले वाटत होते. हा पण मग आता तर म्हणजे एकदम ठोकळ वाटत आहे. 5व्या दिवशी एकदम व्यवस्थित होऊन गेलो डायरेक्ट. एकदम टकाटक म्हणजे विषयच नाही ना गिरणार आहे असं. हा आणि फेल फूट काढली का? फेर काढली ते जोडीदाराचे आपले द्याला काल. हात बर 12 दिवस होता. आता काय करायचं? फेर काढल्यानंतर आहे ना नॅनो फ्लावरचा स्प्रे झाल्यानंतर एक 4 ते 5 दिवसामध्ये आहे ना शाईनचा स्प्रे करायचा. असं का? 200 लिटर पाण्याला 23 मिली वापरायचं. जीएस सोबतही मारता येते आणि तुम्ही बाकीचं 0 बाउन्स होते सोबतही घेऊ शकता.